आणि आता फॉरवर्डेड पूर्वी ऍप नव्हते, फॉरवर्डेड जे ऍप मिळत नव्हते, फॉरवर्डेडचे नंबर मिळत नव्हते. आता माझ्या मोबाईल मध्ये मी घेतलेले आहेत, पोस्ट टाकणारा पण मिळतो आणि फॉरवर्डेड पण मिळतो आणि त्याचा आयपी ऍड्रेस पण मिळतो. आणि त्यांनी मोबाईल व सिम घेण्यासाठी दिलेलं कॅप CAF ते कॅप पण मी काढू शकतो माझ्या मोबाईल मधून. तर कृपा करून कुठलेही धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नका आणि कुणी फॉरवर्ड करू नका. परत परत सांगतोय मी ते, काहींना असा गैरसमज आहे की मी कुठे पोस्ट टाकली, मी तर फक्त फॉरवर्ड केली. पण फॉरवर्ड करणारा पण पोस्ट टाकणारा एवढा गुन्हेगार आहे हे कृपया सगळ्यांनी लक्षात ठेवावे. आगामी काळात येणारे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा व शांतता कायम टिकून रहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालघर जिल्हा पोलीस दल व मनोर पोलीस ठाण्यातर्फे मनोरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी येणारे गणेशोत्सव व ईद ए मिलादुन नबी या सणांच्या अनुषंगाने सोमवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता मनोर ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, गणपती मंडळ, महिला दक्षता समिती सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येणारे आगामी दोन्ही सण शांततेत व खेडीमेळीच्या वातावरणात होणे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, जातीय सलोखा रुंदी गत व्हावा, आगामी होऊ घातलेले धार्मिक सण उत्सव खेडीमेळीच्या वातावरणात शांततेत साजरे व्हावे याकरिता गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी उपस्थितांना केले. तसेच पालघर सायबर सेल तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, जेवढे तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहात त्याच्यावर चुकीचं स्टेटस ठेवला जाणार नाही, काही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही याची काळजी घ्या व अशा स्टेटसवरून आपापसात वाद न करता पोलिसांना कळवावे. अशा पोस्टच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पाडवी यांनी केलं आहे. एकंदरीत कायदा हातात घेऊ नका असे यावेळी नीता पाडवी यांनी सांगितलं आहे. जेवढे तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहात त्याच्यावर चुकीचं स्टेटस ठेवलं जाणार नाही, काही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही, एखादी घटना चुकीची होती आहे, एखाद्याने चुकीचा स्टेटस टाकला आहे, पटकन त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि कोणाला कळवायचं आहे, पोलिसांना कळवायचं आहे. बऱ्याचदा काय असतं, अरे आमच्या जेव्हा लोक असं बोलतोय, आमच्या यांच्याबद्दल असं बोलतोय, आपणच जाऊन त्याला मान, हे चुकीचं आहे. तुम्हाला ती गोष्ट चुकीची वाटते हे आम्ही समजू शकतो, पण कायदा तुम्ही हातात घेतात आहात आणि स्वतः त्या ठिकाणी मारायला जातात आहे हे बिलकुल समजून घेतलं जाणार नाही. त्याच्यावर तो गुन्हा दाखलच होईल जो आक्षेपारे पोस्ट शेअर करतो आहे, पण त्याच्या आधी ज्या व्यक्तीने कायदा हातात घेतला आहे त्याच्यात आम्ही कार्यवाही करणार आणि काही अंमलदार राहतील ते सरप्राईज तुमचा मोबाईल चेक करू शकतात. सरप्राईज तुमच्या मोबाईलवर काय आहे, तुमच्या फेसबुक पोस्टवर काय आहे आणि बऱ्याच याच्यात आम्हीच तुमचे फ्रेंड्स आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काय पोस्ट टाकणार. आणि सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना सुद्धा सांगते की SP ऑफिसला एक सायबर सेल आहे, त्या ठिकाणी अशा अशा प्रकारचे इक्विपमेंट आहे की तुम्हाला वाटतं की मी सोशल मीडियावर काय पोस्ट करतो ते त्यांना कळत नाही आणि तिथं वर्ड खुला दिला आहे 24/7. एखादा वाटत असेल मी ट्विटरवर रिपोर्ट करतो, पोलिसांनी काय करणार, सगळ्या वर्ड त्या ठिकाणी ठेवला जातो आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे अँड्रॉइड यूज करणारे लोक आहेत, लॅपटॉप वापरत असतील, आयपॅड वापरत असतील, ते काय काय करतात आहे ऍक्टिव्हिटी ती सगळी SP ऑफिसला करते आहे. त्याच्यामुळे कोणीही या भ्रमात राहायचं नाही की आमच्यावर वॉच नाही,